देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेले लोकशाही संपवायला निघाले जोगेंद्र कवाडे, डॉक्टर आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन परिवार वाद संवादाचे आयोजन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना शिका, संघटित व्हा, लोकशाहीच्या मार्गाने संघर्ष करा असा संदेश दिला। मात्र देशात लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेली लोकशाही संपवायला निघाले आहेत, त्यामुळे सध्या देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे सुरू झाली आहे। बाबासाहेबांचे संविधान पायदळी तुडविण्याचे काम सुरू झाले असून या संविधानाचे रक्षण करण्यासाठी बहुजन समाजाने संघटित होऊन संघर्ष करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केले। समता सैनिक दलातर्फे निप्पाणीत रविवारी डॉक्टर आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन परिवार वाद संवादचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइसोचे राष्ट्रीय अध्यक्ष मेघराज काटकर होते। सुरुवातीला प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले। कपिल कांबळे, भिकाजी कांबळे व सहकार्याने बुद्ध वंदना गायली। यावेळी समता सैनिक दलाच्या सदस्यांनी प्रतिज्ञा घेतली। स्वागत सुनील कांबळे यांनी केले। प्राध्यापक शरद कांबळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश स्पष्ट केला। प्राध्यापक कवाडे पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर या महापुरुषांनी समाजात कधीच जातीभेद केला नाही, त्यामुळे बहुजन समाजाने समान न्याय हक्कासाठी या महापुरुषांच्या विचारानेच रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज राहावे असे त्यांनी सांगितले। आता टाटा, बिर्ला, अंबानी या करोडपती लोकांच्या शाळा आणि कॉलेजेस निघाले। जाऊ शकतो मुलगा तुमचा, 10 लाख 15 लाख डोनेशन द्यावं लागतं खाजगी शाळेमध्ये जाताना। कॉन्व्हेंटमध्ये आमच्या मुलांना मुलींना शिकवण्यासाठी लक्षावधी रुपये खर्च करावे लागतात, आमची कुवत आहे का तेवढी? म्हणून अविनाशजी, बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे। देशातील जनतेला शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे। देशाला शहाणा करायचं असेल, देशाला मजबूत करायचं असेल, देशातील जनतेची बुद्धिमत्ता वाढवायची असेल, देशाचं वैभव वाढवायचं असेल, तर या देशातील शिक्षण मोफत झालं पाहिजे, मुक्त झालं पाहिजे, कोणत्याही प्रकारचे पैसे न देता आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शिकता आलं पाहिजे। आता बघा ना, आमच्या गरीब लोकांना सांगतात कौशल्यपूर्ण शिक्षण घ्या, कौशल्यपूर्ण स्किल एज्युकेशन। म्हणजे आमचे अलुतेदार बलुतेदार होते, 12 बलुतेदार 18 अलुतेदार, जे धंदे करतात त्यांनी त्यांच्या लेकरांनी तेच धंदे करावेत। वाढयानी वाढयाचा धंदा करावा, परिटानी धोब्याचा धंदा करावा, नाव्यानी त्यांचा धंदा करावा, कुंभाराने त्यांचे धंदे करावे। म्हणजे अलुतेदार बलुतेदारांचे जे धंदे आहेत त्यांच्या लेकरांनी करावेत। आणि ह्या फुकटचं खाणाऱ्या मनुवाद्यांना मात्र मलाही खायला मुक्ती द्यावी अशा प्रकारची परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे। ही ऊन, पाऊस, वादळ, वारा याला कधी घाबरत असते। वामन दादा म्हणतात, ऊन, पाऊस, वादळ, वारा, मुनी नाम्मा शिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे आपण सर्व, तुफानातले दिवे आहात। ही येणाऱ्या वादळाला, येणाऱ्या तुफानाला माता भगिनी सहित तमाम आंबेडकरी समाज, बहुजन समाज, अल्पसंख्याक समाज, आदिवासी समाज, भटकाळीमुक्त समाज जर एकत्रित झाला तर या देशाच्या राज्यघटनेला हात लावणारा माईचा लाल पैदा होऊ शकणार नाही, कोणी माईचा लाल पैदा होऊ शकणार। रिपाइसोचे राष्ट्रीय अध्यक्ष मेघराज काटकर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला समाज परिवर्तनाचा क्रांतीचा रथ पुढे नेण्यासाठी सर्व बहुजन समाजाने एकीने लढले पाहिजे, त्यामुळे या पुढील काळात समता सैनिक दलाच्या माध्यमातून नवयुवकांनी जुळवून घ्यावे असे त्यांनी आवाहन केले। तेव्हा माझ्या दृष्टीने, माझ्या
मनचक्षुसमोर समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे दोन संघटना उभे दिसतात. केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा उदो उदो करून चालणार नाही, तर समाज परिवर्तनाचा क्रांतीचा रथ पुढे नेण्यासाठी या रथाची जी दोन चाकं आहेत ती मजबूत करावी लागते. पहिलं चाक आहे समता सैनिक दलाचं आणि दुसरं रिपाईचं. याशिवाय क्रांतीचा रथ पुढे जाणार नाही. आज ह्या संघटना विस्कळीत झालेल्या आहेत आणि म्हणून आपला क्रांतीचा रथ जागेवरून हालत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी या देशाला एक प्रगल्भ असा राजकीय पक्ष दिला. त्या पार्टीचं नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होतं. तोच आमचा वारसा आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आमचा वारसा हक्क आहे. या पक्षासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 7 सिद्धांताची निर्मिती केली. रिपाई 7 सिद्धांतावर उभी आहे. त्यापैकी जो पहिला सिद्धांत आहे तो हा आहे की प्रत्येक भारतीय हा कायद्यासमोर समान दर्जाचा हक्कदार आहे. यावेळी ॲडव्होकेट अविनाश कट्टी, दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे, डॉक्टर श्रीकांत वराळे, डॉक्टर अच्युत माने, अनिल मोमाने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास पीटी कांबळे, दीपक वंटे, प्राध्यापक संजय कांबळे, कुमार कांबळे, विलास माळगे, अभि शिंगे, चेतन सनदी, प्रसाद खोडे, मिलिंद तेरदाळे, नितीन कांबळे, शुभम कांबळे, किरण जिरगे, राजू मोरे, प्रशांत कांबळे, अलंकार कांबळे, विवेक कांबळे, समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक संजय कांबळे यांनी आभार मानले.